आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार उल्हास पाटील यांची तळमळ, मात्र ठेकेदारांची मनमानी. जनतेच्या पैशाचा झाला चुराडा आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघातील जनतेला भोगाव्या लागताहेत यातना. शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी अगदी तळमळीने शिरोळ बसस्थानकाचे रुपडे पालटण्याचे स्वप्नवत काम सरकारशी दोन हात करून मंजूर करून आणले. प्रत्यक्षात कामाला प्रारंभ झाला आणि गेली अनेक वर्ष त्रास भोगत असलेल्या जनतेने सुटकेचा निश्वास सोडला. मात्र ठेकेदारांच्या मनमानीमुळे जनतेचा पुरता भ्रम निराश झाला आहे. आपण पाहत असलेले हे शिरोळचं बसस्थानक संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात एक रोल मॉडेल ठरावे अशा आशेने आमदार उल्हास पाटील यांनी याचा कायापालट करण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला. मात्र या बसस्थानकाचे काम अतिशय निकृष्ट झाल्याने जनतेचा भ्रम निराश झाला आहे. कारण या ठिकाणी अद्याप पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली नाही. तसेच जी कामे झाली आहेत ती निकृष्ट दर्जाची झाली आहेत असा आरोप केला जात आहे. त्यामुळे या कोट्यवधी रुपयांच्या कामावर खर्ची घालण्यात आलेल्या जनतेच्या पैशाची नुकतीच उधळपट्टी करण्यात आली आहे की काय असा सवाल केला जातोय. एकीकडे जनतेच्या पैशाची मनमानी पद्धतीने उधळपट्टी करून आमदार उल्हास पाटील यांच्या स्वप्नवत कामाचे 3:13 वाजल्याने शिरोळ विधानसभा मतदारसंघातील जनता विनाकारण होणारा त्रास भोगत नाराजी व्यक्त करत आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.